नमस्कार मित्रांनो, तर आज आपण प्रजासत्ताक दिन स्पेशल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलोय आणि आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ बनवायला खूप सोपा आहे एकदम। आणि मित्रांनो, आपण जे जे व्हिडिओमध्ये मटेरियल वापरलेले आहे व्हिडिओसाठी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन हा, तिथे आपण फ्रीमध्ये मटेरियल देत असतो। ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला इथे व्ही एन ॲपची गरज लागणार आहे। तर सर्वप्रथम तुम्ही इथे व्ही एन ॲप डाउनलोड करायचा आहे, त्यानंतर तो ओपन करायचा आहे। तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, त्यानंतर तुम्हाला खाली प्लस आयकॉन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर न्यू प्रोजेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला इथे फोटोच्या सेशनमध्ये जाऊन 29 फोटो इथे सिलेक्ट करायचे आहेत, 29 किंवा 30 फोटो इथे सिलेक्ट करून ठेवायचे आहेत। तर मी इथे 30 फोटो सिलेक्ट केले आहेत, त्यानंतर तुम्हाला ते राईट क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ते फोटो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे म्युझिक ॲड करायचं आहे, त्यासाठी वरती तुम्हाला टॅप टू ॲड म्युझिकचं ऑप्शन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे, म्युझिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मी दिलेलं इथे सॉन्ग ॲड करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला खाली म्युझिक बीटचा ऑप्शन दिसतोय ते क्लिक करायचं आहे आणि ते बीट्स लावायचे आहेत। मी ऑलरेडी इथे बीट्स लावलेले आहेत। तर सर्वात पहिला बीट्स आहे 0.76 सेकंद, तर तुम्हाला तो डिलीट करून दाखवतो। तर तुम्हाला साईडला पीएनजी दिसते, त्यावर जो टायमिंग आहे तिथे तुम्हाला यायचं आहे। तर तुम्हाला इथे टायमिंग बघायचं आहे आणि तुम्हाला इथे बीट्स लावायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही इथे फ्लॅगचा ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ते रेड लाईन ते लागून जाईल। अशा प्रकारे इथे बीट्स लावल्यानंतर तुम्हाला सर्व त्या टायमिंगनुसार सर्व बीट्स इथे लावायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व बीट्स इथे लावून घ्यायचे आहेत लास्टपर्यंत। त्यानंतर तुम्हाला इथे राईट क्लिक करायचं आहे, पुन्हा राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर थोडं झूम करून हे सर्व फोटो आहेत ते बीट्सनुसार इथे लावून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला वरती रेड लाईन दिसते, तिथपर्यंत अशा प्रकारे फोटो लावायचे आहेत। पण त्याआधी तुम्हाला इथे रेशो सिलेक्ट करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला वरती ओरिजिनलचा ऑप्शन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यातला कोणता रेशो हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर मी इथे 9.16 रेशो इथे सिलेक्ट केला आहे। त्यानंतर हे सर्व फोटो आहेत ते बीट्सनुसार इथे लावून घ्यायचे आहेत। तर ही रेड लाईन दिसते, तिथेच तुम्हाला अशा प्रकारे ते फोटो ॲडजस्ट करायचे आहेत, जिथपर्यंत आपली रेड लाईन आहे तिथपर्यंत। तर मी सर्व फोटो आहेत ते बीट्सनुसार इथे लावून घेतो। तर आपल्या इथे 30 सेकंदाचा स्टेटस आहे, तर आपल्या सॉन्गचा टायमिंग हा जास्त आहे, तर मी पुढे फोटो इथे ॲड करत नाही आहे, त्यामुळे हे जे लास्टचा फोटो आहे तो मी इथे डिलीट करतोय। त्यानंतर तुम्हाला ते ब्लॅकवाली पीएनजी सुद्धा दिसेल, तिथंसुद्धा तुम्हाला इथे डिलीट करायचे आहे सिलेक्ट करून। तर अशा प्रकारे ते सर्व फोटो आहेत ते ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला ते ओवरले व्हिडिओ इथे ॲड करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला ते टॅप टू ॲड स्टिकरचं ऑप्शन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोटोमध्ये जायचं आहे। तर अशा प्रकारचे मी ओवरले व्हिडिओ दिले, त्यानंतर अशा प्रकारे ते ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला खाली फिलचा ऑप्शन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन नंतर तुम्हाला ती स्क्रीन करून घ्यायची आहे, त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर मी एक तुम्हाला ब्लॅकवाली पीएनजी दिली, ती तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला ते पुन्हा इथे प्लस कीवर क्लिक करायचं आहे त्या व्हिडिओ फोटोमधून। तर अशा प्रकारची ती पीएनजी आहे, त्यानंतर तुम्हाला ते फिट करायचे आहे, ती व्हिडिओच्या खाली लावून घ्यायची, त्यानंतर ती लास्टपर्यंत सरकवत न्यायचे जिथपर्यंत आपले फोटो आहे तिथपर्यंत, त्यानंतर पुन्हा प्लस कीवर क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोटोमधून। हॅपी रिपब्लिक डे अशा प्रकारची मी एक पीएनजी दिली तुम्हाला,
ती अशा प्रकारे ती थोडीशी मोठी करायची आणि खाली लावायची आहे, जिथे आपण ब्लॅक वाली पीएनजी ते ऍड केले. त्यानंतर ती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे ते लास्ट पर्यंत सरकवत न्यायचे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला ते लोगो सुद्धा लावायचा आहे. तर आता आपल्याला इफेक्ट लावायचे आहेत. तर तुम्हाला इथे सर्वात पहिला इमेज दिसतोय त्यावर यायचं आहे, आणि तुम्हाला खाली झूमवाला इफेक्ट दिसतोय त्यावर जायचं आहे, आणि ते झूम आउटवाला इफेक्ट लावायचा आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इफेक्ट लागेल. त्यानंतर तुम्हाला दोन फोटोंच्या मध्ये एक प्लस की दिसते त्यावर इथे क्लिक करायचं आहे, आणि ते झूमवाला इफेक्ट लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ड्युरेशन आहे ती तुम्हाला इथे 0.50 सेकंड ठेवायची आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो दुसरा फोटो आहे त्यावर यायचा आहे तुम्हाला, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, आणि तुम्हाला ते झूम आउटवाला इफेक्ट लावायचा आहे, आणि तो पूर्ण फोटोला लावायचा आहे. तर ग्रीन लेअर दिसते तुम्हाला, अशा प्रकारे पूर्ण फोटोला सरकून घ्यायचं आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ते इफेक्ट सर्व लावून झाल्यानंतर ही व्हिडिओ एक्सपोर्ट करायची आहे. त्यासाठी वरती तुम्हाला ते एक्सपोर्टचा ऑप्शन दिसतोय त्यावर ते क्लिक करायचं आहे. रिझोल्यूशन वगैरे तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे, कंटिन्यू टू एक्सपोर्ट. त्यानंतर तुमची व्हिडिओ ते एक्सपोर्टिंग होणं स्टार्ट होईल.